आजपर्यंत फक्त पुरुषांचीच बाजू ऐकून घेतली गेली आणि त्याचाच गैरफायदा घेतलाय पुरुषांनी, पण आता हे चालू देणार नाही. तुझ्या बापासारखा पापी पुरुष, खबरदार माझ्या नवऱ्याला काही वाईट सेट बोलत तर. तुम्हाला तरी एवढा पुळका काय येतोय त्यांचा? शेवटी म्हणतात ना, बाईस बाईचे शत्रू असते. हे बघा, मी कुणाची शत्रू नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये की माझा नवरा निर्दोष आहे. असं काय पुरावा आहे तुमच्याजवळ? मग ती मुलगी खरं बोलते याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? का ती केवळ एक मुलगी आहे म्हणून तिच्यावर तुम्ही अंधपणाने विश्वास ठेवताय? तुमचे फालतू बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाहीये. चला गो, चला. मी तुम्हाला जवाब देणार नाही. जाता तुम्ही करता. अभी तुम्ही देता. मी तुम्हाला फोन करत आहे. एक मिनिट थांबा. एक मिनिट ताई, ताई एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. प्लीज ताई, थोडं मागे ना, थोडं मागे. प्लीज 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 थोडं मागे, थोडं मागे. माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. याने ऐकवलं ते कमी झालं का? मी हात जोडून विनंती करतो ताई तुम्हाला, मला बोलू तर द्या, बोलू. हे बघा, अनिरुद्ध पाठक दोषी आहेत का निर्दोष आहेत हे ठरवण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना आम्हाला आहे. ज्या व्यक्तीवर त्यांनी अत्याचार केलाय असं तुमचं म्हणणं आहे, तो अधिकार त्या व्यक्तीला आहे. बरोबर आहे? तुम्ही काय म्हणताय आम्हाला कळत नाहीये. सांगतो सांगतो, तुम्हाला कळेल असं सोप्या भाषेत सांगतो. मला 2 मिनिटं देता. अनिरुद्ध पाठक निर्दोष आहेत हे 2 मिनिटात पुराव्यासहित तुमच्या समोर मी घेऊन येईन. हे अशक्य आहे. मला 2 मिनिटं द्या, मला वेळ तर देऊन बघा. दिली तुम्हाला संधी, पण फक्त 2 मिनिटं. त्याच्या आताच अनिरुद्ध पाठक निर्दोष आहेत हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन अशी मला खात्री वाटते.